एमिटीने महात्मा फुलांचं नाव काय दिलं? अरे बाबा, एमिटीच्या प्रत्येक जे दोन कॉलेज प्रत्येक कॉलेज इथे जो उद्घाटन झालं, राष्ट्रपतींनी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला हार घालूनच उद्घाटन केलं. फुले आंबेडकर तुम्हाला शिकवणार काय? आयुष्यामध्ये महात्मा फुल्यांचं स्मरण कधी केलंच का? घराच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी आहे, कधी चैत्यभूमीवर गेलास का? फुले साहेब आंबेडकर आम्हाला शिकवतो. अरे ते कसे काय जाणार त्या चैत्यभूमीवर? स्वतःचा काका बाळासाहेब ठाकरे त्यांचं पहिलं वर्ष श्राद्ध पवार साहेबांपासून तर दिल्लीपासून सगळे लोक आले तिथे शिवाजी पार्कवर त्यांना आदरांजली अर्पण करायला. आणि हे नवरा बायको सकाळीच कुत्रा घेऊन अख्खा शिवाजी पार्क फिरत होते, तिकडे आले नाही, तिकडे आले नाही श्रद्धांजली अर्पण करायला. तू आम्हाला सांगतो फुले साहेब आंबेडकरांचं? एमिटीने सांगतो, या एमिटीमध्ये ज्या ठाकरेंची लहान लहान मुलं शिकली आज मी जगाला सांगतो एवढं एमिटीचं स्टँडर्ड आहे. आतापर्यंत आम्ही कधी बोलत नव्हतो. शिक्षण आहे, शिक्षण हा सगळ्यांचा अधिकार आहे. त्यांनी आंबेडकर वगैरे ही बाबासाहेब आंबेडकर वगैरे ही नावं पण घेऊन येत. तुम्हाला एक जुना प्रसंग सांगतो, ज्याला छगन भुजबळ महापौर होते मुंबईचे, त्यावेळेला इथे बाबासाहेब आंबेडकरांच्या एका पुस्तकावरून खूप मोठा वाद झाला होता, मला असं वाटतं रिडल्स ऑफ हिंदुइझम का काहीतरी. आणि त्यावेळेला अनेक दलित बांधवांचा मोठा मोर्चा इथे मुंबईमध्ये निघाला होता आणि त्यावेळेला काहीतरी हुतात्मा चौकाची नासधूस झाली होती. ती दलितांनी केली म्हणून छगन भुजबळांनी हुतात्मा चौक गोमूत्र आणून साफ करून धुतलं होतं ते, कळलं का? म्हणजे दलित बांधवांबद्दल ह्यांना काय प्रकारची आपुलकी आहे, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ह्यांना काय प्रकारची आपुलकी आहे हे त्यांनी तिकडे दाखवून दिलं की गोमूत्राने जर समजा तुम्ही ते स्वच्छ करताय. मला असं वाटतं या गोष्टींच्या संदर्भात तुम्हाला अनेक वर्तमानपत्रांच्या कार्यालयामध्ये मिळतील की त्यावेळेला ह्यांनी ते संपूर्ण हुतात्मा स्मारक गोमूत्राने गोमूत्र शिंपडून स्वच्छ केलं होतं, कळलं का? सो हे काय मला सांगतात आंबेडकरांबद्दल? ह्यांना महात्मा फुलेंचा तरी काय ह्यांना थोडं काय त्यांना आदर आहे? स्वतःच्या संस्थेला महात्मा फुलेंचं नाव द्यायच्याऐवजी स्वतःचं नाव जो माणूस देतो त्याला काय आदर असू शकतो त्या माणसाला? त्याच्यामुळे त्यांनी ह्या काही या निवडणुकीचे त्यांना कुठचीही उत्तरं त्यांच्याकडे नसल्यामुळे असले बेछूट आरोप फक्त करत सुटायचे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.